नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आय क्यू आणि क्यू या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासातल्या फार मोठ्या गोष्टी असं म्हणता येईल आय क्यू म्हणजे इंटेलिजंट कोशंट आणि क्यू म्हणजे इमोशनल कोशंट आय क्यू एखाद्या वेळेस कमी असला तर चालेल इक्यू मात्र तुमचा प्रगल्भच हवा कारण तो तुमचा इमोशन कोशंट असतो ना त्याच्यामुळे बुद्धी जर कमी जास्त प्रमाणात असेल फारसा फरक पडत नाही पण तुमच्या संवेदना नेहमी जागृत असायला हव्यात तरच तुम्ही एक उत्तम माणूस म्हणून घडू शकतात याच विषयी आहे आजचा आनंदी कट्टा लेखक योगेश गोखले यांनी एक फार सुंदर प्रसंग शेअर केला आहे आणि त्या प्रसंगावरनं आपल्या लक्षात येतं की कुठल्याही व्यक्तीनं माणूस माणूसपण जपणं किती महत्त्वाचं आहे ते ऐकूया परवाचीच गोष्ट आम्हा दोघांना लेक्चरला जायचं होतं हाऊ टू इम्प्रूव्ह द क्यू ऑफ युअर चाईल्ड म्हणजेच तुम्ही तुमच्या मुलांचा इमोशनल कोशंट कसा वाढवायचा हा प्रबोधनाचा महत्त्वाचा विषय होता आणि विशेषतः आमच्या घरात दोन टीनेजर्स आमची निघायची गडबड मग चान्स पे डान्स या युक्तीप्रमाणे दोघांनी मिळून आमच्याकडून पिझ्झा ऑर्डर करून घेतला डिलेवरी इन हाफ अँड आर और वन लार्ज पिझ्झा फ्री अशी काहीतरी स्कीम होती त्याप्रमाणे सहा वाजेपर्यंत पिझ्झा येणं अपेक्षित होतं पाच पंचावन्न झाले तशी दोघांची घालमेल सुरू झाली आणि मनोमन प्रार्थना सुरू झाली की अजून सात मिनिटांनी पिझ्झा येऊ दे म्हणजे एक लार्ज पिझ्झा फ्री मिळेल खरं तर आम्ही जेव्हा जेव्हा पिझ्झा ऑर्डर करतो तेव्हा नेहमी थोडा जास्तीचा असतोच कारण दोन तासानं एक दोन स्लाईसची भूक लागतेच तरी पण आमचीच मुलं त्यामुळं काही फ्री म्हटलं की मोह होतोच सोडवत नाही ना सहा वाजून पाच मिनिटं झाले आणि चिडचिड सुरू झाली सव्वा सहा वाजले तरी पिझ्झाचा पत्ता नाही नुसताच रागा बाबा आपण डॉमिनोजला ना सू करूया छोटं चिरंजीव म्हणाले आई तू कस्टमर सर्व्हिसला फोन लाव आणि कंप्लेंट कर त्यांना सांग इट इज टू लेट दे शुड गिव्ह टू फ्री पिझ्झाज मोठे चिरंजीव म्हणाले आम्हाला पण निघायचं होतं उशीर होत होता चिडचिड अ झेपत नाही तर कशाला देतात कमिटमेंट पण आमचे आजोबा या सगळ्या प्रकरणात शांतपणे सोफ्यावर बसून सगळं पाहत होते ऐकत होते आमची चिडचिड पाहून त्यांचंही लक्ष फाटकाकडे लागलेलं होतं आबा आम्ही निघतो उशीर होतोय पिझ्झा येईलच पैसे पेड केलेत मुलं घेतील पण जरा त्याला दरडावून विचारा उशीर का झाला ते आणि तो फ्री पिझ्झा द्यायला सांगा ते फक्त हसले आम्ही निघालो रात्री उशीरा आलो आबा झोपले होते आल्यावर मुलांना विचारलं कधी आला पिझ्झा आणि फ्री मिळाला का रे दोघंही शांत छान होता पिझ्झा पण आम्ही फ्री मागितलाच नाही का अगं सिक्स फोर्टीला पिझावाला आला मी आणि दादू अंगावरच धावलो त्याच्या दादूपेक्षा थोडाच मोठा होता घाबरला होता सॉरी सॉरी म्हणत होता प्लीज प्लीज कंप्लेंट करू नका म्हणाला तेवढ्यात आजोबा आले आणि आम्हाला ओरडले गप्पा बसा त्याला विचारलं का रे बाबा लंगडत आलास मी पाहत होतो सगळं ठीक आहे ना तो हो म्हणाला तेवढ्यात आजोबांचं लक्ष त्याच्या पॅन्टकडे गेलं गुडघ्यावर फाटलेली थोडंसं रक्त लागलेलं मग आजोबांनी त्याला आत बोलावलं पॅन्ट वर करायला सांगितली जखम झाली होती त्याला रक्त वाहत होतं काय झालं रे साहेब घाईत येतो तो एका वळणावर गाडी स्लिप झाली पडलो अजून दोन जणांना धडकलो आणि ते सगळं निस्तरता निस्तरता उशीर झाला पण पिझ्झा मागे पेटीत होता तो तसाच राहिला कदाचित फक्त टॉपिंग्स थोडी सुट्टी झाली असतील सर प्लीज प्लीज कंप्लेंट नका करू रिमार्क देतात आणि अर्धा पगार पण कट करतात त्यानं आमच्याकडे बघून हात जोडले अरे माफी कसली मागतोस माझ्या नातवा आहेस तू दादू जा डेटॉल कॉपूस घेऊन ये आजोबांनी त्याला ड्रेसिंग केलं त्याच्यासाठी चहा केला त्याला पण एक पीस पिझ्झा खायला दिला त्याने आजोबांना नमस्कार केला आणि तो गेला पिझ्झा खाताना आजोबा आम्हाला सांगत होते आज तुमची आजी असती ना तर तिने आज ठेवूनच घेतला असता याला फार जीव लावायची रे सगळ्यांना फार इमोशनल झाले होते आजोबा सांगत होते त्यांच्याकडे एक आप्पा दूध घालायला यायचे जवळच्या गावातून पहाटे साडेपाच सहाला निघायचे आणि बरोबर सात वीस ते सात तीसच्या दरम्यान आमच्याकडे यायचे कित्येक वर्ष येत होते कधी खाडा नाही आजार पण नाही ऊन पाऊस अजिबात नाही वेळ ठरलेली एकदा मात्र त्यांना यायला उशीर झाला साडेआठ वाजले तुझ्या आजीची चलबिचल सुरू झाली कशात तिचं लक्ष लागे ना सारखा एक घोष आप्पाला कधी उशीर होत नाही हो आज काय झालं नऊ वाजले मग तिने दारामागे आप्पासाठी भांडं पालथं घातलं पूर्वी अशी पद्धत होती की कोणाला उशीर झाला आपण कोणाची वाट पाहत असू तर त्याच्या नावानं दारामागे भांडं पालथं घालायचं दहा वाजत आले मला ऑफिसला जायचं होतं मला म्हणाली आप्पा आल्याशिवाय ऑफिसला जायचं नाही जा त्याला बघून या मग मी एका दिशेला तुझ्या बाबाला एका दिशेला आईनं पिटाळलं ज्यांच्याकडे आप्पा दूध घालतो त्यांच्या सगळ्यांकडे जाऊन ये असं सांगितलं शेवटी अकरा वाजता आप्पा आला त्याची गाडी खराब झाली होती शिक्षा म्हणून त्या दिवशी आप्पाला आमच्याकडे जेवावं लागलं तिने नाही आप्पाला अजून एक लिटर दूध फ्री मागितलं पण मग आप्पाही तिला खरवस भुईमुगाच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा कणसं असं काय काय द्यायचा त्याचा हिशोब नसायचा उन्हाळ्यात पोस्टमनसाठी पन्ह करून ठेवायची बिचारा इतक्या उन्हात पत्र वाटत फिरतो म्हणून कामवाल्याबाईंना रोज ओरडायची भांडी स्वच्छ निघत नाही दोन तरी पुन्हा धुवायला लावायची पण त्यांचं काम झालं की त्यांना रोज एक ग्लासभर दूध द्यायची आणि वर म्हणायची ताकद नसेल तर भांडी कशी निघणार म्हणून देते दूध तुला रोज बाईंनी पण कधी कटकट -कट केली नाही रे पाहुणे रावळे आले की जास्तीची भांडी पडायची पण म्हणून खाडा नाही केला त्यांनी कधी तिनं या सगळ्यांकडे कधी सर्व्हिस म्हणून पाहिलंच नाही आमच्या वेळी ना एकूणच जगण्याला एस एल एज के पी आयज के आर एज गोल्स टार्गेट्स चिकटली नव्हतीच रे आम्ही नाती मात्र जोडली होती तुम्ही सगळ्याला पेनल्टी किंवा रिवॉर्ड लावून सर्व्हिस मिळवता आणि सुखी होता आम्ही संवेदना जाणून सर्व्हिस मिळवायचो आणि समाधानी राहायचो अरे मी काय बडबड करत बसलोय तुझ्या आजीची आठवण झाली इतकंच असो चला पिझ्झा संपवा मग तुमची काय ती कंप्लेंट लाँच करा मग केली का नाही बाबा यापुढे कधीच कोणाला उशीर झाला तर कंप्लेंट नाही करणार आणि फ्री पिझ्झा पण नाही मागणार नो वन डज इट पर्पजली मला तर वाईट वाटतंय की आपल्याला वेळेत पिझ्झा पोहोचवण्याच्या नादातच तो घसरून पडला असेल छोटा म्हणाला यावर दादूनं विचारलं ठीक आहे तुमचं लेक्चर कसं होतं मग बायको उठता उठता म्हणाली तुम्ही आज जे शिकलाय ना त्यापुढे काहीच नाही चला झोपा आता श्रोते हो कळलं ना इमोशन कोशंट माणूस म्हणून जगण्यासाठी किती महत्त्वाचा असतो ते तर श्रोते हो आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक लेखक कवी नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुला संवाद आपण बघणार आहात या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचबरोबर श्री रमेश कोटस्तानी लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे